मराठी तसेच हिंदीमध्ये प्रभावी दिग्दर्शनातून उत्तम सिनेमे देणारे दिग्दर्शक निशिकांत कामत यांचं निधन झालं आहे। हैदराबादमधील खाजगी दवाखान्यात त्यांच्यावर उपचार सुरू होते। निशिकांतला गेले काही दिवस यकृताच्या आजाराने ग्रासले होते। हा आजार पुन्हा बळावल्यामुळे निशिकांतला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते। गेले 5 दिवस निशिकांत हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते। निशिकांतने मुंबई मेरी जान, दृश्यम, फोर्स, मदारी, रॉकी हँडसम यांसारख्या हिंदी सिनेमांचं दिग्दर्शन केलं होतं। मराठीमध्ये ज्या सिनेमातून रितेश देशमुखने पदार्पण केलं अशा लई भारी सिनेमाचं दिग्दर्शन निशिकांत कामत यांनी केलं होतं। तसेच निशिकांत कामत यांनी दिग्दर्शित केलेला डोंबिवली फास्ट हा मराठी सिनेमासुद्धा प्रचंड गाजला होता। मराठी वर्ल्ड एंटरटेनमेंटतर्फे निशिकांत कामत यांना भावपूर्ण श्रद्धांजली।